नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी गायत्री आयरे आपल्या टिक्कर मराठी या चॅनल वरती हार्दिक मनापासून स्वागत करते। विद्यार्थी मित्रांनो, आपलं ध्येय आहे तलाठी भरती 2022 आणि आपण त्याचा अभ्यास चालू केलेला आहे। तर मी घेत आहे बुद्धिमत्ता विषय। आपण बघितले आहे बुद्धिमत्ताचे कालपर्यंत सोपे प्रश्न, थोड़े मिडल प्रश्न, तर आज बघणार आहोत आपण थोडेसे अजून हार्ड प्रश्न। घेऊयात आपल्या प्रश्नांची सुरुवात करूयात। मग बघा, प्रश्न आहे अ एका स्तंभापासून पूर्वेकडे काही अंतर चालत गेला, त्यानंतर त्याने उजवीकडे वळून काही अंतर कापले, पुन्हा तो डावीकडे वळून काही अंतर चालत गेला, त्यानंतर पुन्हा उजवीकडे वळून काही अंतर जाऊन तो पुन्हा एकदा उजवीकडे वळाला व काही अंतर कापले व थांबला। थांबल्या जागेवर 90 अंश कोनात उजवीकडे वळाला तर त्याचे तोंड आता कोणत्या दिशेला असेल? आणि पर्याय तुम्हाला दिलेले आहेत पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण। अ व्यक्ती एका स्तंभापासून पूर्वेकडे, इथे अ व्यक्ती आहे, पूर्वेकडे गेला आहे काही अंतर, त्यानंतर त्याने उजवीकडे वळला म्हणजे खाली दक्षिणेला आला, काही अंतर कापले, पुन्हा तो डावीकडे गेला म्हणजे पश्चिमेला गेला, काही अंतर काप चालत गेला, त्यानंतर पुन्हा उजवीकडे, उजवीकडे म्हणजे कुठे? मग दक्षिण दिशेला आलेला आहे, पुन्हा उजवीकडे येऊन वळला, काही अंतर कापले, परत तो कुठे आलेला आहे? उजवीकडे वळून झाल्यावरती परत उजवीकडे म्हणजे परत तो इकडे आलेला आहे, काही अंतर कापले, थांबला तो थांबल्या जागेवर 90 अंश कोनात उजवीकडे वळालेला आहे म्हणजे उत्तर दिशेला, 90 अंश कोनात उजवीकडे उत्तर दिशेला वळला आहे। ही दिशा कोणती आहे? उत्तर। म्हणजे त्याचं तोंड सध्या कोणत्या दिशेला आहे असं विचारलेलं आहे। तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर येणार आहे। ठीक आहे, बघूया पुढचा प्रश्न। शेजाच्या आकृतीतील मार्गावरून अ पासून ब पर्यंत जाताना किती वेळा दक्षिण दिशा आहे? 2 वेळा, 3 वेळा, 6 वेळा, 11 वेळा बघूयात। बघा इथे एकदा आहे, नंतर इकडे उत्तर, पश्चिम, दक्षिण, म्हणजे इथे एकदा आहे, परत पूर्व, उत्तर, पूर्व, परत इथे, इकडे कुठे आहे का? इकडे वरती जातोय, इकडे पूर्वेला, उत्तरेला, पश्चिमेला, म्हणजे इथे 1, इथे 2 आणि 3। किती वेळा त्या दक्षिण दिशा किती वेळा आलेली आहे? 3 वेळा। बघूया पुढचा प्रश्न। अ बी एका मोठ्या झाडाचे उंच खोड आहे, उंच खोड आहे, ए या बिंदूवर ते खोड जमिनीला स्पर्श करते, म्हणजे इथे ए आणि इथे बी। वादळामुळे त्या झाडाचे खोड सी बिंदू तुटले, म्हणजे या ठिकाणी तुटलेला आहे, जे जमिनीपासून 12 मीटर उंच आहे, म्हणजे इथून ते किती आहे? 12 मीटर। तुटलेला भाग सी बिंदूमध्ये खोडाच्या उर्ध्वभागी जोडलेला आहे, बघा असा जोडलेला आहे, तुटलेल्या भागाचा बी हा शेंडा आहे, हा शेंडा आहे, म्हणजे इथून तुटला आहे, अर्धा भाग इथे गेला, इथे गेला आणि काही भाग इथे आहे। डी या बिंदूमध्ये जमिनीवर टेकलेला आहे, आता ह्याचा काही भाग आहे ना तो सी पासून, तो कुठे टेकलेला आहे? डी जमिनीवर, इथे आहे डी, जो ए पासून 5 मीटर आहे, इथून किती आहे? 5 मीटर। तर त्या खोड्याची मूळ उंची किती? इथे त्रिकोण तयार होतो, हे माप, हे माप म्हणजे काय? तर बीसीचे जे माप आहे ते हे माप आहे। आता बीसी आपल्याला माहिती आहे का? नाही। तर या ठिकाणी हा झाला आपला कर्ण, तर आपण काढूयात। बघा डीसी अंतर काढायचं आहे, डीसी वर्ग बरोबर एसी वर्ग अधिक एडी, एडी वर्ग। आता एसी किती आहे? 12, 12 चा वर्ग किती? 144। एडी किती आहे? एडी 5,
पाचाचे वर्ग पंचवीस या दोघांची बेरीज किती येते? एकशे एकोणसत्तर म्हणजे तेराचा वर्ग. तर डीसी किती आहे? तेरा मीटर. डीसी वर्ग म्हणजे एकशे एकोणसत्तर आणि वर्गमूळ कॅन्सल झाले झाले तेरा मीटर, म्हणजे हे अंतर आहे तेरा. हे तेरा काय आहे? हे बीसी चं अंतर जे तुटलेला भाग इकडे लटकला आहे, म्हणजे इथे तेरा आणि हे बारा. मूळ खोडाचं अंतर, मूळ खोड काय आहे? ए बी. म्हणजेच ए बी किती आहे मग? तेरा अधिक बारा बरोबर पंचवीस मीटर, म्हणजेच पर्याय क्रमांक तीन आपलं योग्य उत्तर आहे. बघूया पुढचा प्रश्न. बघा, सकाळी सात वाजता झेंड्याची सावली किरणच्या डाव्या बाजूला पडली तर किरण झेंड्याकडे तोंड करून उभा असेल तर त्याचे तोंड कोणत्या दिशेला येईल? या ठिकाणी आहे झेंडा. सकाळी म्हणजे पूर्व दिशा, सात वाजता झेंड्याची सावली किरणच्या डाव्या बाजूला आहे. आता उजवी बाजू राहिली असती तर इकडे आला असता, कारण अशी सावली पडते. पण डाव्या बाजूला म्हणजे तो इकडे उभा आहे, डाव्या बाजूला पडणार आहे, ठीक आहे. तर त्याचे तोंड कोणत्या दिशेला येईल? म्हणजे तो कुठे बघत आहे? वरच्या त्या साईडला, म्हणजे दिशा येणार आहे उत्तर. पर्याय क्रमांक तीन आपलं योग्य उत्तर आहे. बघूया पुढचा प्रश्न. योगी शीर्षासन करत असताना त्याचे तोंड पश्चिमेकडे आहे तर त्याच्या डाव्या हाताला कोणती दिशा येईल? शीर्षासन, शीर्षासन म्हणजे काय? खाली डोके वरती पाय, व्यायामाचा प्रकार आहे तो. शीर्षासन करत आहे. आता या झाल्या आपल्या मुख्य दिशा, पूर्व पश्चिम दक्षिण आणि उत्तर. योगी कुठे बसलेला आहे? पश्चिमेकडे तोंड करून, म्हणजे इकडे तोंड केलेलं आहे. त्याच्या डाव्या हाताला, डावा हात कोणता येणार? खाली येणार, म्हणजे ही दक्षिण दिशा. पण शीर्षासन म्हटलं तर उलट प्रक्रिया असते, म्हणून दक्षिणची उत्तर दिशा कोणती येईल? दक्षिणची विरुद्ध दिशा उत्तर दिशा येईल, म्हणजेच पर्याय क्रमांक तीन हे आपलं उत्तर आहे. बघूया पुढचा प्रश्न. ए उत्तरेकडे तीन किलोमीटर चालत गेला, तीन किलोमीटर चालत गेला, नंतर डावीकडे वळून दोन किलोमीटर चालला, म्हणजे इकडे आला तो दोन किलोमीटर, पुन्हा डावीकडे वळून म्हणजे खाली आला तो तीन किलोमीटर, त्यानंतर उजवीकडे वळून तो परत तीन किलोमीटर चालला, म्हणजे इकडे तो चालला तीन किलोमीटर. तर ए निघालेल्या जागेच्या कोणत्या दिशेला व किती अंतरावरती आहे? म्हणजे हे स्थान किती अंतर आहे? हे तीन, हे दोन, म्हणजे पाच किलोमीटर. ही कोणती दिशा आहे? तर पश्चिम. पर्याय क्रमांक तीन आपलं योग्य उत्तर आहे. घेऊया पुढचा प्रश्न. आदित्यच्या घराचा दरवाजा पूर्व दिशेला आहे. कुठे आहे? इकडे पूर्व दिशेला आहे. त्याच्या घराच्या मागच्या बाजूने, म्हणजे ही बाजू, सरळ रेषेत पन्नास मीटर, पन्नास मीटर चालला, डावीकडे वळला, पंचवीस मीटर येऊन चालून थांबला, म्हणजे इकडे पंचवीस मीटर आला. तर आदित्य सुरुवातीच्या ठिकाणापासून कोणत्या दिशेला आहे? म्हणजे हे ठिकाण कोणती दिशा येते? ही नैऋत्य. पण उत्तर मध्ये आहे का? नाही, म्हणून हा प्रश्न रद्द होतो. आयोग स्वतः हा प्रश्न रद्द करतो. बघूया पुढचा प्रश्न. बघा, पी हा बिंदू ए पासून पश्चिमेला दहा मीटर वरती आहे. इथे आहे ए पी, दहा मीटर. बिंदू बी हा पी पासून दक्षिणेला दोन मीटर आहे. बिंदू बी हा दोन मीटर आहे. बिंदू क्यू हा बी पासून पूर्वेस सहा मीटर आहे.
इकडे 6 मीटर काय आहे क्यू। नंतर सी हा बिंदू क्यू पासून उत्तरे 2 मीटर आहे, इथे 2 मीटर काय आहे तर सी आहे। तर खालील पैकी 3 कोणते बिंदू एका सरळ रेषेत आहे, ए सी आणि पी। ए सी आणि पी म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे। बघूया पुढचा प्रश्न। एक घड्याळ अशा स्थितीत ठेवले आहे, दुपारी 12 वाजता त्याचा मिनिट काटा, इथे तास काटा येणार, ईशान्य दिशा दर्शवतो। ईशान्य दिशा दर्शवतो म्हणजे इथे 12 वाजले आहे, तर दुपारी 1 वाजता, 12 नंतर 1, 1.5 वाजता म्हटलं आहे, कोणती दिशा दर्शवेल तास काटा? पूर्व दिशा, कारण इथे उपदिशा घेतलेली आहे, उपदिशा नंतर येणार मग मुख्य दिशा, कारण 12 नंतर 1.5। पर्याय क्रमांक 1 आपलं हे योग्य उत्तर आहे। बघूया पुढचा प्रश्न। पाली हे गाव एलीच्या नैऋत्यला आहे, या ठिकाणी पाली एलीच्या नैऋत्यला म्हणजे इकडे, इथे काय आहे एली। नीरी पालीच्या पूर्वेला आहे, म्हणजे नीरी कुठे आहे, इथे पूर्वेला आहे नीरी। आणि डेकी गाव नीरीच्या उत्तरेला आहे, म्हणजे इकडे काय आहे डेकी गाव, अर्थात थोडं पुढे घेऊया आपण, इथे आहे एली, नंतर नीरी पालीच्या पूर्वेला आहे म्हणजे इथे नीरी, व एलीच्या आग्नेयला आहे म्हणजे इकडे आहे आग्नेयला, आणि डेकी गाव नीरीच्या उत्तरेला आहे म्हणजे इकडे कोणतं गाव आहे डेकी। नीरीच्या उत्तरेला पाली व एली यांच्या रेषेत आहे, म्हणजे बघा पाली एली आणि डेकी हे तिघं एका रेषेत आहे। एलीच्या संदर्भात, एलीच्या संदर्भात डेकी ज्या दिशेला आहे, आता ही दिशा इकडे कोणती आहे ईशान्य, तिची विरुद्ध दिशा ही कोणती दिशा येईल मग नैऋत्य। पर्याय क्रमांक 1 आपला योग्य उत्तर आहे। चला भेटूया आपण पुढच्या लेक्चर मध्ये, तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र।